10 छेदात x अधिक y अधिक 2 छेदात x वजा y बरोबर किती रे 4 15 छेदात x अधिक y वजा 5 छेदात x वजा y बरोबर माइनस 2 1.4 सेकंड एग्जांपल आता काल कसं छेदात फक्त y होता किंवा x होता आता इथे x अधिक y आणि x वजा y छेदात आहेत इथे काय करायचं बघा हां लेट 1 छेदात x अधिक y बरोबर m मानायचं हा 10 छेदात x अधिक y म्हणजे काय 10 गुणिले x अधिक y आहे तो 10 गुणिले 1 छेदात x अधिक y आहे 10 के 10 छेदात x अधिक y म्हणजे हे कसं होणार 10 आहे आणि n 1 छेदात x वजा y बरोबर n म्हण मराठीत काय म्हणायचं आणि इथे म्हणायचं 1 छेदात x अधिक y बरोबर m आणि 1 छेदात x वजा y बरोबर n म्हण मी उत्तर लिहायला नाही प्रश्न लिहून तुम्ही हा प्रश्न आहे तो प्रश्न लिहून परत उत्तर देताना असं होणार आता काय होणार आहे 10m अधिक 2n बरोबर 4 त्याचा नंबर 1 आणि 15m वजा 5n बरोबर वजा 2 नंबर 2 मी आता n चे सहगुणक समान करून घेणार कोणाचे n चे n चे सहगुणक समान करून घेणार समीकरण 1 ला 5 ने व समीकरण 2 ला उलट सुलट करायचं नाही 2 ला 2 ने गुण पाच दाय 50 m अधिक पाच दोन्ही 10 m बरोबर 25 गुणल्यानंतर याला नंबर द्यायचा नंबर द्यायला विसरायचं नाही हां आता 2 ला 2 ने 15 दोन्ही 30 m वजा 2 पंचे 10 m बरोबर 2 दोन्ही वजा 4 याला नंबर 4 आता समीकरण 3 आणि 4 मध्ये काय आहे रे n या सहगुणकाचे स्थिरांक कोएफिशिएंट समान आहे n या चलाचे सहगुणक समान आहे मात्र त्याची चिन्ह वेगवेगळी असल्यामुळे बेरीज करणार ऍडिंग 3 अँड 4 3 आणि 4 यांची बेरीज करू इथे इंग्लिश लिहायचं राहिलंय तुमचं तुम्ही लिहायचं त्यांची बेरीज करू 50 m अधिक 10 m बरोबर 20 नंबर 3 अधिक 30 m वजा 10 m बरोबर वजा 4 नंबर 4 बेरीज असल्यामुळे चिन्हांचा वगैरे काय प्रश्न नाही 50 m आणि 30 m 80 m बरोबर 16 80 m बरोबर 16 m बरोबर 16 छेद 80 m बरोबर 1 छेद 5 16 1 16 16 5 80 ही m ची किंमत आली बघा कुणाची आली m ची किंमत बरोबर आहे आता आपण इक्वेशन 1 वरून फ्रॉम इक्वेशन 1 एक समीकरण 1 वरून काय करायचं ते ती किंमत तिथे ठेवू वगैरे म्हणत बसायचं नाही फक्त त्या समीकरणावरून समीकरण 1 होईल 1 लहान आहे 10m अधिक 2n बरोबर 4 जिथे m आहे तिथे m ची किंमत ठेवायची ते म्हणत बसायचं नाही ठेवू वगैरे असं डायरेक्ट लिहायचं 5 अधिक 5 5 2 10 2 अधिक 2n बरोबर 4 2n बरोबर 4 वजा 2 2n बरोबर 2 n बरोबर 1 बरोबर आहे बघा नो n बरोबर काय आलं 1 आलं n बरोबर 1 आलं आता ही किमती m आणि n च्या किमती ज्या वापरले ते त्या लिहायचे लेट 1 अपॉन x प्लस y इज इक्वल टू m लेट नाही बट परंतु म्हणून
एक छेद एक सदिक वाय बराबर एक छेद पांच, एक सदिक वाय बराबर पांच, समीकरण तीन चार जाए हेरा नंबर पांच कि व्यस्त क्रिया के लिए एक सदिक वाय बराबर पांच एक आता एक सोजा वाय अल्सो तसेच एक छेदात एक वजा वाय बरोबर एन म्हणून एक छेदात एक वजा वाय बरोबर एक म्हणून एक वजा वाय बरोबर एकच नंबर सहा नंबर किती सहा आता पाच आणि सहाची बेरीज करणार ॲडिंग फाईव्ह अँड सिक्स कारण का एक अधिक वाय एक वजा वाय सर्व ॲडिंग एक अधिक वाय बरोबर पाच अधिक एक वजा वाय बरोबर एक पाच सहा प्रत्येक वेळेला त्याच्या समीकरणांची नंबर्स लिहायचे अधिक वायला वजा वाय गेले दोन एक्स बरोबर सहा म्हणून एक्स बरोबर तीन एक्स बरोबर किती रे तीन ही एक्सची किंमत आली हां समीकरण पाच वरून वायची किंमत मिळणार इथे लिहितो चालेल रे किंवा इथे लिहिला फ्रॉम फाईव्ह एक्स अधिक वाय बरोबर पाच एक्स बरोबर तीन अधिक वाय बरोबर पाच डायरेक्ट लिहितो वाय बरोबर किती रे पाच वजा तीन दोन आणि शेवटी तुम्ही उकल लिहायची आहे शेवटी तुम्ही काय लिहायची आहे उकल लिहायची आहे उकल काय एक्स आणि वायच्या किमती कंसात ठेवायच्या झालं समजलं गणित असं हे गणित चार मार्कासाठी येते किती मार्क्स चार मार्क व्यवस्थित लक्षपूर्वक बघा व्हिडिओ थांबव